हेलो डियर स्टूडेंट, आज अपन बघणार आहोत पाठ क्रमांक 20, एक भारतीय संशोधक। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की संशोधक म्हणजे नेमकं काय, तर संशोधक म्हणजे नवनवीन गोष्टीचा शोध लावणारे किंवा त्यावर संशोधन करणारे। तुम्हाला पाठ क्रमांक 20 मिळेल पान नंबर 66 म्हणजे पेज नंबर 66 वर। हा तुमचा पाठ क्रमांक 20 आहे। तर यामध्ये एक भारतीय संशोधक म्हणजे कोण, तर डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांनी वजनमापाचा शोध लावला, वजनमापन यंत्राचा शोध लावला, किंवा त्यांच्याविषयी माहिती देणारा हा पाठ आहे की लहानपणी असं काय घडून गेलं की त्यामुळे त्यांनी या यंत्राचा शोध लावला, आणि त्यांच्याबद्दलची माहिती आपण या पाठामध्ये आज घेणार आहोत। तर तुम्हाला पुस्तक मराठीचं सोबत ठेवायचं आहे, सोबतच तुम्हाला पेज नंबर ओपन करायचा आहे 66 आणि लेसन नंबर 20, एक भारतीय संशोधक। सोबतच मराठीचं नोटबुक आणि पेनसुद्धा सोबत ठेवा, ठीक आहे। तर बघा, आपण फर्स्ट पॅरेग्राफ बघूया। शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता, एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितले, तेव्हा दुकानदाराने वजनमापात खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली। शंकरने हुज्जत घातली, पण दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही। वडिलांनीही आरोप केला, वाटेत तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली। बघा, जेव्हा आपण लहान असतो तेव्हा एखादी गोष्ट आपण केलीच नाही, आणि ती जर का आपल्याला तू ती गोष्ट केलेली आहे आणि ती जर का वाईट असली किंवा कोणी जर का आपल्यावर आळ घेतला किंवा आरोप लावला, तर आपल्याला खूप दुःख होत असतं आणि लहानपणी आपल्याला त्याचं खूप वाईट वाटत असतं। तर असंच काहीसं शंकर आबाजी भिसे यांच्याबद्दल घडलेलं होतं। तर बघा, शंकर नावाचा एक छोटासा एक शंकर नावाचा मुलगा होता, आणि एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितले। बघा, जेव्हा घरी कुठली गोष्ट नसते आणि ती दुकानातून आणायची असते, तर आई किंवा वडील, जे वडीलधारी मंडळी असतात मोठे कुटुंबातले, ते छोट्या मुलांना दुकानात पाठवत असतात आणि काहीतरी आणायला सांगत असतात। तशाच प्रकारे शंकर जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना दुकानातून साखर आणायला सांगितले, तेव्हा दुकानदाराने वजनमापात खोटेपणा केला, म्हणजे त्यांना साखर कमी दिल्या गेली आणि वजनमापात त्यांनी खोटेपणा केला। त्यानंतर शंकरने हुज्जत घातली। आता हुज्जत घालणे म्हणजे काय, तर वाद घालणे। शंकरनी वाद घातला की तुम्ही मला साखर कमी दिलेली आहे, कारण की शंकर हा लहानपणापासूनच एक चाणाक्ष आणि हुशार मुलगा होता, पण दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही। पण छोटा मुलगा असल्यामुळे त्याला दुकानदाराने उडवून लावले, त्याचे काहीच ऐकले नाही, आणि वडिलांनीही आरोप केला, वाटेत तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली। आणि छोटा मुलगा असल्यामुळे वडिलांनाही खोटं वाटलं की यानेच रस्त्यात साखर खाल्ली असेल, त्यामुळेच ती कमी झाली असेल, असा त्यांनीसुद्धा शंकरवर आरोप लावला। पण या सर्व गोष्टींचा शंकरच्या मनावर खूप परिणाम झाला, ते बघूया सेकंड पॅरेग्राफमध्ये। बघा, शंकरच्या मनाला ती गोष्ट चांगलीच लागली। खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे असे त्याच्या मनात तेव्हापासून सतत घोळत राहिले। हाच शंकर पुढे डॉक्टर शंकर आबाजी भिसे नावाचा वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला। बघा, या गोष्टीने एक वैज्ञानिक घडवला। एक वाईट गोष्ट त्यांच्याशी घडली, पण त्यांनी रडत न बसता त्याच्यावर एक तोडगा काढला किंवा त्याच्यावर उपाय शोधला। इथे आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते की आपल्यासोबत जर काही वाईट घडलं तर त्याचं दुःख करत बसण्यापेक्षा किंवा त्याविषयी रडत बसण्यापेक्षा त्यातून काहीतरी आपल्याला नवीन शिकायला मिळते आणि प्रेरणासुद्धा आपण घ्यायला पाहिजे, काहीतरी चांगली गोष्ट त्यातून निर्माण व्हायला पाहिजे। तर बघा, शंकरच्या मनाला ती गोष्ट चांगलीच लागली, आणि मनाला लागणे म्हणजे काय, तर वाईट वाटणे, आणि आरोप म्हणजे आळ, ठीक आहे। आरोप हा वडिलांनी लावलेला होता शंकरवर, तर आरोप म्हणजे आळ लावणे, आणि मनाला लागणे म्हणजे वाईट वाटणे। तर ती गोष्ट
शंकरच्या मनाला लागलेली होती, त्याला फार वाईट वाटलं होतं त्या गोष्टीचं की आपण साखरसुद्धा खाल्ली नाही आणि दुकानदारांनीच ती आपल्याला कमी दिली, तरीसुद्धा आपल्यावर खोटा आळ वडिलांनी लावला, या गोष्टीचं त्याला फार वाईट वाटलं. खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे असे त्याच्या मनात तेव्हापासून सतत घोळत राहिले. म्हणजे त्याच्या मनामध्ये एक गोष्ट घर करून गेली की आता खरे वजन मापन यंत्र आपण तयार करूनच दम घेऊ, किंवा मी मोठा झाल्यानंतर खरे वजन मापन यंत्र मी तयार करेलच. हा शंकर पुढे डॉक्टर शंकर आबाजी भिसे नावाचा वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला. आणि समोर जेव्हा ते मोठे झाले तेव्हा ते वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाले, किंवा ते एक वैज्ञानिक झाले. बघा नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये, डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म 29 एप्रिल 1867 रोजी मुंबईत झाला. तो काळ पारतंत्र्याचा होता. त्या काळी भारतीय माणसाला प्रत्येक ठिकाणी कमी लेखले जाई. शास्त्रीय संशोधन क्षेत्रात तर त्याला अजिबात स्थान नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत पुढे डॉक्टर भिसे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले. बघा, डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म 29 एप्रिल 1867 म्हणजे 1947 आपल्या भारताला काय मिळालं, स्वातंत्र्य मिळालं. तर त्यांचा जन्म 1867 आणि तेव्हा तो काळ पारतंत्र्याचा होता, म्हणजे इंग्रजांचं आपल्या भारतावर राज्य होतं. त्या काळी भारतीय माणसाला प्रत्येक ठिकाणी कमी लेखलं जायचं. कमी लेखणे म्हणजे काय, तर त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांचा अपमान करणे, किंवा त्यांना कमीपणा करणे, त्यांचा कुठेही कमीपणा करणे, अशा प्रकारे इंग्रज त्यांच्याशी वर्तन करत होते किंवा वागत होते. म्हणजे आपल्याच देशामध्ये आपल्याला सन्मानाने जगण्याचा सुद्धा हक्क नव्हता. का बरं? कारण की इंग्रजांचं आपल्यावर शासन होतं. इंग्रज हे राज्यकर्ते होते, त्यांचं आपल्यावर राज्य किंवा हुकूमत होती. शास्त्रीय संशोधन क्षेत्रात तर त्याला अजिबात स्थान नव्हते. आणि वैज्ञानिक व्हायचं किंवा काहीतरी संशोधन करायचं, नवीन गोष्टीचा शोध लावायचा, शिक्षण घ्यायचं, यासाठी तर अजिबात या गोष्टींना इंग्रज आपल्याला स्थान देत नव्हते, किंवा त्यासाठी ते कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीत पुढे डॉक्टर भिसे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले. अशा प्रतिकूल परिस्थितीत म्हणजे तेव्हाची जी परिस्थिती आहे ती काही पोषक नव्हती, किंवा त्यांना शिक्षण घेणे किंवा काही संशोधन करणे किंवा काहीतरी शोध लावणे या सर्व गोष्टींना खूप जास्त त्यांना त्रास झाला होता. पण अशा प्रतिकूल परिस्थितीतही, म्हणजे अशा वाईट परिस्थितीतही त्यांनी वैज्ञानिक म्हणून ते नावारूपाला आले किंवा प्रसिद्ध झाले. बघा नेक्स्ट पॅरेग्राफ, 1897 जुलै महिना शंकर रावांच्या आयुष्यात क्रांती घडवणारा ठरला. ते ज्याच्यासाठी धडपडत होते ती संधी अचानक चालू आली. बघा, काहीतरी चांगलं घडलेलं असावं. अनेक वर्षांचे स्वप्न साकार होणारा असा तो प्रसंग होता. इंग्लंडमधील एका शास्त्रीय मासिकात एक स्पर्धा जाहीर झाली होती. ही स्पर्धा वजन मापक यंत्राबद्दल होती. एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची साखर, मीठ किंवा त्यासारख्या इतर वस्तू यांचे मोजमाप करता येण्याची सोय त्यात असावी अशी अट होती. बघा, हे एक सुंदर अशी सुवर्णसंधी म्हणून डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांच्यासाठी होती की लहानपासून त्यांना वजन मापन यंत्र तयार करायचे होते आणि नेमकी हीच गोष्ट करायची आहे. म्हणून इंग्लंडमधून एका मासिकामध्ये ही स्पर्धा जाहीर करण्यामध्ये आलेली होती. तर बघा, 1897 जुलै महिना होता तो. 1897 जुलै महिना शंकर रावांच्या आयुष्यात क्रांती घडवणारा ठरला. क्रांती घडवणे म्हणजे काय, तर बदल घडणे. क्रांती घडणे म्हणजे बदल घडणे. आणि 1897 असं जुलै महिन्यामध्ये असं काय झालं, तर ते ज्याच्यासाठी धडपडत होते ती संधी अचानक चालून आली. म्हणजे ज्याच्यासाठी त्यांची धडपड चालू होती की मला वजन मापन यंत्र तयार करायचं आहे, हे लहानपणापासून त्यांचं स्वप्न होतं, तर ती संधी अचानक त्यांच्याकडे चालून आलेली होती. तो चान्स त्यांना इथे मिळणार होता. अनेक वर्षांचे स्वप्न साकार होणारा असा तो प्रसंग होता. म्हणजे
अनेक वर्ष त्यांच्या मनामध्ये एक स्वप्न होतं की आपण काय करायचं आहे, मला वजनमापन यंत्र तयार करायचंच आहे, म्हणून त्यांचं ते एक स्वप्न होतं आणि अचानक ते स्वप्न खरं करणारा तो प्रसंग होता. आणि तो प्रसंग ती घटना म्हणजे काय तर इंग्लंडमधील एका शास्त्रीय मासिकात एक स्पर्धा जाहीर झाली होती. आता शास्त्रीय म्हणजे काय, शास्त्रज्ञ किंवा वैज्ञानिक यांचे शोध किंवा त्यांच्याबद्दल माहिती देणारं मासिक, म्हणजे जे मंथली किंवा महिन्याच्या महिन्या प्रसिद्ध होणारं जे शास्त्रीय मासिक आहे त्यामध्ये एक स्पर्धा जाहीर झाली होती. त्यामध्ये एक स्पर्धा जाहीर झाली होती, एक कॉम्पिटिशन जाहीर झाली होती आणि ती म्हणजे काय तर ही स्पर्धा वजनमापक यंत्राबद्दल होती. तर डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचं स्वप्न साकार करण्यासाठी जणू काही ती स्पर्धा होती. आणि हे वाचल्यानंतर डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांना खूप आनंद झाला आणि एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची साखर, मीठ किंवा त्यासारख्याच इतर वस्तू यांचे मोजमाप करता येण्याची सोय त्यात असावी अशी अट होती. अट काय होती की एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची, म्हणजे एका वेळेला हव्या तेवढ्या वजनाची साखर, मीठ किंवा त्यांच्यासारख्या इतर वस्तू यांचे मोजमाप करता येण्याची त्यात सोय असावी अशी अट होती. म्हणजे एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची, म्हणजे पाहिजे तेवढी साखर, मीठ किंवा त्याच्यासारख्या दुसऱ्या वस्तू एकाच वेळी मोजता याव्या अशी त्यामध्ये सोय असावी अशी त्यांची अट होती. तर त्या स्पर्धेचा असा नियम होता. समोर बघा, यंत्र शोधून काढणाऱ्यास बक्षीस होते. भिसे यांच्या वाचण्यात ते आले, पण त्यावेळी यंत्राचा आराखडा पाठवण्याची मुदत लवकरच संपणार होती. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आराखडा तयार करून तो इंग्लंडला रवाना केला. आणि काय आश्चर्य, भिसे यांच्या यंत्राचा आराखडा सर्वश्रेष्ठ ठरला. त्यांना बक्षीस मिळाले. या स्पर्धेत युरोप व अमेरिकेतील नामवंत यंत्रशास्त्रज्ञांनी भाग घेतला होता. तर बघा, खूप असा मिरॅकल किंवा चमत्कारच याला म्हणावं लागेल. तर इथे बघा, भिसे यांच्या वाचण्यात ते आलेलं होतं आणि असं यंत्र शोधून काढणाऱ्याला बक्षीससुद्धा मिळणार होतं. तर त्याचा कच्चा आराखडा म्हणजे कच्ची आकृती. बघा, त्याचा कच्चा आराखडा पहिले पाठवायचा होता, म्हणजे तुमचं यंत्र कसं असणार आहे याची कच्ची प्रतिकृती किंवा कच्ची आकृती पहिले पाठवायची होती. तर त्याची मुदत लवकरच संपणार होती, म्हणजे त्याची वेळ जी आहे कच्चा आराखडा पाठवण्याची किंवा कच्ची आकृती पाठवण्याची जी वेळ आहे ती लवकरच संपणार होती. मुदत म्हणजे वेळ किंवा दिला गेलेला वेळ जो आहे तो लवकरच संपणार होता. आणि काय आश्चर्य, ज्या गोष्टीचा ध्यास अगदी लहानपणापासून त्यांच्या मनात होता, डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांच्या मनामध्ये होता, तर कुठे ना कुठे सुरुवातीपासूनच ते वजनमापन यंत्र असं असायला हवं किंवा तसं असायला हवं याबद्दल ते विचार करतच असणार. तर त्यांच्या मनामध्ये कदाचित ती आकृती सुरुवातीपासूनच तयार असावी, म्हणून त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता, म्हणजे वेळ न घालवता कच्चा आराखडा तयार केला आणि क्षणाचाही विलंब न लावता तो आराखडा इंग्लंडला रवाना केला. आता रवाना करणे म्हणजे काय तर पाठवणे. आणि काय आश्चर्य, भिसे यांच्या यंत्राचा आराखडा सर्वश्रेष्ठ ठरला, म्हणजे सर्वात उत्कृष्ट, सर्वात चांगला असा हा आराखडा ठरला. आणि त्यानंतर त्यांना बक्षीससुद्धा मिळाले. बघा, त्यांचा जो आराखडा होता, जी कच्ची आकृती वजनमापन यंत्राची त्यांनी तयार केलेली होती ती सर्वश्रेष्ठ ठरली, ती सर्वात उत्कृष्ट, सर्वात चांगली अशी ठरली आणि त्यांना बक्षीससुद्धा मिळालं. या स्पर्धेत युरोप व अमेरिकेतील नामवंत यंत्रशास्त्रज्ञांनी भाग घेतला होता. आणि यामध्ये काही असे तसे नव्हे तर युरोपमधले किंवा अमेरिकेमधले अशा प्रगत देशातले जे देश जे आहे ते सुरुवातीलाच विकसित आणि खूप प्रगत देश, अशा देशातील नामवंत यंत्रशास्त्रज्ञ,
म्हणजे प्रसिद्ध यंत्र बनविणारे जे संशोधक आहे, शास्त्रज्ञ आहे, वैज्ञानिक आहे, ते सर्व या स्पर्धेमध्ये सहभागी असून एका भारतीय शास्त्रज्ञाने बाजी मारलेली होती आणि त्यांचा जो आराखडा आहे वजनमापन यंत्राचा तो सर्वात उत्कृष्ट ठरलेला होता आणि ही संपूर्ण भारतीयांसाठी आणि स्वतः डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांच्यासाठी फार मोठी गोष्ट होती, कारण त्यांचं स्वप्न साकार होणार होतं. पुढे बघा, काही दिवसांनी अमेरिकेतील सायंटिफिक अमेरिकन या मासिकात सदरहून शोधास खास उल्लेख करण्यात आला. ही बातमी शेठ एन एम गोकुळदास यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळकृष्ण गोखले व दिनशा वाच्छा यांना दाखविली. यांनी शंकररावांना प्रोत्साहन देऊन इंग्लंडला जाण्यास मदतही दिली. भिसे 1899 इंग्लंडला गेले. आता त्यांचं स्वप्न खरं होणार होतं आणि त्यांना वजनमापन यंत्र बनवायला इंग्लंडला जायचं होतं, त्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं होतं. तर बघा, काही दिवसांनी अमेरिकेतील सायंटिफिक अमेरिकन या मासिकात सदरहून शोधास खास उल्लेख करण्यात आला. म्हणजे जिथनं ही स्पर्धा जाहीर झालेली होती तिथून, म्हणजे अमेरिकेतून सायंटिफिक अमेरिकन या मासिकात या शोधाबद्दलची माहिती छापून आलेली होती आणि ही बातमी शेठ एन एम गोकुळदास यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना दाखवली. बघा, तर हा जो आराखडा आहे तो सर्वश्रेष्ठ त्या स्पर्धेमध्ये ठरलेला होता. म्हणजे डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांनी कच्ची वजनमापन यंत्राची, वजन करणाऱ्या त्या यंत्राचा जो आराखडा आहे किंवा कच्ची आकृती जी आहे ती जी पाठवल्या गेलेली होती ती सर्वश्रेष्ठ ठरलेली होती. डॉक्टर भिसे यांना त्याबद्दल बक्षीससुद्धा मिळालेलं होतं आणि त्यानंतर त्या अमेरिकन मासिकामध्ये, म्हणजे अमेरिका या देशातून प्रसिद्ध होणाऱ्या मासिकामध्ये याबद्दलची माहिती जी आहे ती छापून आली आणि ती कोणी कोणाला दाखवली बघा, तर ही बातमी शेठ एन एम गोकुळदास यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना दाखवली. म्हणजे महादेव गोविंद रानडे हे जज होते, न्यायमूर्ती होते आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले व दिनशा वाच्छा यांना दाखविली. या खूप प्रसिद्ध आणि श्रीमंत व्यक्ती होत्या, तर यांना ही माहिती गोकुळदास यांनी दाखवली की बघा, हा आपल्या देशातील एक मुलगा आणि याला आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे. यांनी जे वजन मापन यंत्र तयार केलेलं आहे ते इंग्लंडच्या त्या स्पर्धेमध्ये काय झालं, सर्वोत्कृष्ट म्हणून निवडून आलं, त्याला बक्षीस मिळालं, तर याला जाण्यासाठी आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे किंवा त्याची काहीतरी मदत करायला पाहिजे. यासाठी म्हणून गोविंद रानडे आणि गोपाळकृष्ण गोखले आणि दिनशा वाच्छा यांना ही माहिती त्यांनी दाखवली. त्यांनी शंकररावांना प्रोत्साहन देऊन इंग्लंडला जाण्यास मदतही केली आणि आता त्यांना इंग्लंडला जायचं होतं, त्यांना इंग्लंडला पाठवायचं होतं, तर त्यासाठी त्यांना प्रोत्साहन या लोकांनी दिलं आणि इंग्लंडला जाण्यास त्यांना आर्थिक मदतही केली. जी मदत त्यांना लागणार होती ती सर्व मदत या तीन व्यक्तींनी, म्हणजे कोण, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि दिनशा वाच्छा यांनी इंग्लंडला जाण्यासाठी शंकररावांना मदतसुद्धा केली आणि भिसे 1899 इंग्लंडला गेले आणि त्या स्पर्धेमध्ये, म्हणजे किंवा वजनमापन यंत्र तयार करण्यासाठी डॉक्टर भिसे 1899 इंग्लंडमध्ये जाण्यास तयार झाले आणि इंग्लंडला त्यांची स्वारी जी आहे ती गेली. तर अशा प्रकारे एखादी चांगली गोष्ट जेव्हा तुम्ही करत असता तर तुम्हाला प्रोत्साहनसुद्धा मिळतं, देशाचं नावसुद्धा होतं आणि तुम्हाला आणखी चांगल्या गोष्टी करण्यासाठी प्रेरणा देणारे लोकसुद्धा असतात. फक्त एकदा आपल्यापासनं सुरुवात होणे फार आवश्यक असतं. तर अशा प्रकारे डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांनी पुढे वजनमापन यंत्र कशाप्रकारे बनवलं, इंग्लंडला जाऊन त्यांनी काय काय कशाप्रकारे
सगळ्या गोष्टींना ते सामोरे गेले या सर्व गोष्टींची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया। तर बघा हा जो लेसन आहे तो तुम्हाला इथपर्यंत व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि कठिन शब्दांचे अर्थ तुम्हाला लिहून घ्यायचे आहे। एकदा मी पाठातील जे कठिन शब्द आहे ते त्या शब्दांचे अर्थ आपण इथे लिहिलेले आहेत ते एकदा वाचून घेऊया। बघा हुज्जत घालणे म्हणजे वाद घालणे, आरोप म्हणजे आळ, मनाला लागणे म्हणजे वाईट वाटणे, मनात घोळत राहणे म्हणजे नेहमी आठवणीत राहणे, आराखडा म्हणजे कच्ची आकृती, विलंब म्हणजे उशीर। ठीक आहे, तर हे सर्व तुम्हाला नोटबुकमध्ये उतरवून घ्यायचं आहे आणि हा जो पार्ट आहे तो आपण राहिलेला याचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया। ठीक आहे, थँक्यू।